मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरती 10 दिवस 250 लोकल आणि 61 मेलगाड्या रद्द. मुंबई सेंट्रल ते बोरिवली ही 6वी मार्गिका जोडण्याचं काम पश्चिम रेल्वेकडनं सुरू. मुख्य काम 25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत. या दरम्यान पश्चिम रेल्वेवरती ब्लॉक घेतला जाईल. आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दुपारी 12 ते 2 दरम्यान 2 तासांचा ब्लॉक. दिशादर्शक फलक बसवण्यासाठी या ब्लॉकचं आयोजन. पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णतः बंद असेल. मुंबई आणि ठाण्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा. मुंबईच्या तापमानात प्रचंड वाढ. सोमवारी मुंबईचं तापमान 36 अंशांवर तर ठाण्याचं तापमान 35.6 अंश. गरबा उत्सवात आयोजकांनी केवळ हिंदू धर्मियांनाच प्रवेश द्यावा, त्यासाठी गरब्यात येणाऱ्यांची आधार कार्ड तपासावी. विश्व हिंदू परिषदेची गरबा मंडळांकडे मागणी. तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरनं वाद. दर्शन मंडप घाटशीड इथे करण्यास काही पुजारी व्यापारी आणि स्थानिकांचा विरोध. उद्या तुळजापूर शहर बंदची हाक. ब्राह्मण संघटनाही आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक. छत्रपती संभाजीनगर इथे आज ब्राह्मण संघटनांच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयावरती धडक मोर्चा काढला जाईल. मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुन्हा ऑनलाईन सुनावणीची सुविधा सुरू होणार. मंगळवारपासून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष दोनही पद्धतीनं सुनावणीला हजेरीची मुभा असेल. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार हे स्पष्ट. शिवसेनेचा दसरा मेळावा ओव्हल आणि क्रॉस मैदानावरती होणार. मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई मनपाची अद्याप तरी परवानगी नाही. ठाकरे गटाकडनं महापालिकेला दसरा मेळाव्यासाठी मैदानाबाबत निर्णय घेण्याविषयी 2 दिवसांचा अल्टिमेटम. महायुतीचं शिष्टमंडळ विधानसभा अध्यक्षांची आज दुपारी 3 वाजता भेट घेणार. विधिमंडळातील विविध समित्यांमधील आमदारांच्या नावांची यादी अध्यक्षांना सादर केली जाईल. मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यावरती आज मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या शिंदे आयोगाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल. भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची आज महत्वाची बैठक. संध्याकाळी 6 वाजता चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडेल. मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात अजित पवार गटाला 1 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा सरकारचा मानस. राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षासंदर्भातली पुढची सुनावणी थेट 9 नोव्हेंबरला. अजित पवार गट वारंवार निवडणूक आयोगावरती दबाव टाकतोय, शरद पवार यांच्या गटाचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारांची नियुक्ती पक्षघटनेला धरून नाही. निवडणूक आयोगामध्ये अजित पवार गटाकडनं युक्तिवाद. शरद पवारांनी घर चालवतात तसा पक्ष चालवला. अजित पवारांचा निवडणूक आयोगामध्ये युक्तिवाद. थोरल्या पवारांच्या निवडीवरतीच अजित पवार गटाकडनं आक्षेप. आरिफ नसीम खान यांची इम्तियाज जलील यांच्यावरती टीका. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक का लढवली असा प्रश्न विचारला होता. 2 दिवसांपूर्वी मुंबई इथे माजी IPS अधिकारी अब्दुल रहमान यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ही टीका करण्यात आली. तर माजी मंत्री आरिफ नसीम खान यांनी केलेल्या टीकेला खासदार इम्तियाज जलील यांचं प्रत्युत्तर. काँग्रेसचे एक नेते जे लहान आहेत पण स्वतःला मोठे समजतायत, ते आमदारकी सुद्धा हरलेले आहेत. इम्तियाज जलील यांचं आरिफ नसीम खान यांचं नाव न घेता प्रत्युत्तर. सिनेट निवडणुकीवरती पुढची सुनावणी 25 ऑक्टोबरला. मुंबई विद्यापीठाला हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश. पुन्हा वेळ वाढवून मिळणार नाही, कोर्टानं फटकारलं. परळी वैजनाथ आराखड्यासंदर्भात बैठक. 286 कोटी रुपयांची तरतूद. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीतला निर्णय. आमदार भरत गोगावलेंनी घेतली खासदार सुनील तटकरेंची भेट. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगानं ही भेट घेतल्याची माहिती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे 15 महिन्यात 15,000 अधिक गरजू रुग्णांना 123.90 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित. मुलुंड टोलनाका तोडफोड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्याची सुटका. अविनाश जाधव यांच्यासह 12 कार्यकर्त्यांची सुटका. बुलढाणा जिल्ह्यामधल्या टोलनाक्यांवरती मनसेचं आंदोलन. जालना खामगाव मार्गावरच्या आमडापूर टोलनाक्यावरती मनसे कार्यकर्त्यांकडनं आंदोलन. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक. मनसैनिकांकडनं हलकी वाहनं विना टोल सोडली गेली. टोल आंदोलनासंदर्भात पक्षाकडनं सूचना येईपर्यंत तुर्तास कुणीही पुढची भूमिका घेऊ नये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकरांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांना सूचना.
वाशी टोलनाक्यावरती मनसे आक्रमक, विना टोल गाड्या सोडण्यासाठी मनसेचं आंदोलन। बीडमध्येही मनसैनिकांची आक्रमक भूमिका, मनसैनिकांनी पाडळसिंगी टोलनाक्यावरील बॅरिकेड्स तोडले, मनसेचे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मनसैनिकांकडून टोलनाका जाळण्याचा प्रयत्न, मुलुंड टोलनाका मनसैनिकांनी पेटवला, या प्रकरणी मनसेचा एक कार्यकर्ता ताब्यात। नाशिकमधल्या घोटी टोलनाक्यावरही मनसेचं आंदोलन, राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिकांनी हा टोलनाका बंद पाडला। रायगडमधले मनसेचे कार्यकर्ते खालापूर टोलनाक्यावरती आक्रमक, खालापूर टोलनाका कार्यालयासमोर टोल वसुलीच्या निषेधार्थ टायर्स पेटवले। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेचे कार्यकर्ते मुंबई नाशिक महामार्गावरती पडघा टोलनाका इथे धडकले, यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सर्व वाहनांना टोल न घेता सोडण्यास भाग पाडलं। सांगलीमध्ये मनसेचे कार्यकर्ते आक्रमक, कवठे महांकाळमधील बोरगाव टोलनाक्यावरच्या दर फलकाला काळं फासलं। अकोला नांदेड महामार्गावरती असलेल्या तोंडगाव टोलनाक्यावरती मनसे कार्यकर्त्यांनी वाहनांची टोल वसुली बंद पाडली, तर छोट्या वाहनांची टोल वसुली केल्यास परिणाम भोगावे लागतील, मनसेचा इशारा। राज ठाकरेंवरती तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, आरपीआय खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांची मागणी। गुणरत्न सदावर्तेंची राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार, ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून टोलनाक्यांवरती आंदोलन, राज ठाकरेंना अटक करण्याची सदावर्तेंची मागणी। स्कूल बसला लावला जाणारा टोल सुद्धा बंद करावा, यासाठी स्कूल बस असोसिएशन मनसे अध्यक्षांना भेटणार, टोल विरोधातल्या मनसेच्या भूमिकेला मुंबई स्कूल बस असोसिएशनकडून पाठिंबा। काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्यावरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भर बैठकीत नाराजी, हिरामण खोसकर वारंवार अजित पवारांच्या गटासोबत दिसू लागल्यानं नाना पटोलेंनी त्यांना फटकारलं। उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्तिक एकादशीची महापूजा होऊ देणार नाही, महादेव कोळी समाजाच्या वतीनं शरद कोळी यांचा शासनाला इशारा, समाजाला जाणीवपूर्वक जातीचे दाखले दिले जात नसल्याचा महादेव कोळी समाजाचा आक्षेप। एकनाथ खडसेनं हायकोर्टानं दिलासा नाकारला, पुण्यामधल्या भोसरी एमआयडीसीतील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी एसीबीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं नाकारली। ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 16 गंभीर गुन्ह्यातले आरोपी उपचारांच्या नावाखाली ठाण मांडून बसल्याचं समोर, या 12 कैद्यांना पुन्हा एकदा येरवडा कारागृहामध्ये पाठवण्यात आलंय। समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्यावरच्या हल्ल्याचा किसान सभेकडनं तीव्र निषेध, ज्यांनी हल्ला केला त्यांना तातडीनं ओळख पटवून त्यांच्यावरती कारवाई करा, शेतकरी नेते डॉ अजित नवले यांची मागणी। तर समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्यावरच्या हल्ल्याची मुख्यमंत्र्यांकडनंही दखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हेरंब कुलकर्णींना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली हेरंब कुलकर्णींची भेट, विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या हेरंब कुलकर्णी यांच्यावरती हल्ला होण्यासाठी सरकार जबाबदार, सुळेंची टीका। सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींवरती प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडनं अटक, 3 आरोपी अटकेत असून 2 आरोपी अद्यापही फरार आहेत। ओबीसी जागर यात्रा अमरावती शहरात दाखल, भाजप आमदार प्रवीण पोटे यांच्याकडनं ओबीसी जागर यात्रेचं जोरदार स्वागत। अमरावतीमध्ये 2 डॉक्टरांच्या विरोधात चिमुकल्या बाळासह आई वडिलांचं उपोषण, संबंधित महिला गर्भवती असताना तपासादरम्यान आधी बाळ उत्तम असल्याचं सांगितलं, मात्र नंतरच्या सोनोग्राफीत हे बाळ ॲबनॉर्मल असल्याची माहिती दिली गेली। छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षाचालकांचं बेमुदत चक्काजाम आंदोलन, पोलीस निरीक्षक आणि रिक्षाचालकांच्या बाचाबाचीनंतर रिक्षा संघटनेचा निर्णय, रिक्षाचालकांच्या बाचाबाचीचा व्हिडिओ समोर। भिवंडीच्या शहापूरमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण दिलं जाऊ नये यासाठी आदिवासी बांधवांचं चक्काजाम आंदोलन। नागपूर मेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं संविधान चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन, कामगारांचं महामंडळ स्थापन करून त्यांना स्थायी करावं आणि वेतन श्रेणी लागू करावी या मागणीसाठी आंदोलन। बीडमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं यासाठी धनगर बांधवांचा मेंढ्यांसह वडवणीच्या तहसील कार्यालयावरती मोर्चा, धनगरांना एसटी प्रवर्गातनं आरक्षण देत एसटी प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र दिलं जावं, मोर्चेकऱ्यांची मागणी। जळगावच्या चोपडा तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था, डॉ चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वात अनोखा आंदोलन, रस्त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन केलं गेलं। बाळ हिरड्याची रास्त भावानं सरकारी खरेदी सुरू करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं नाशिकमध्ये मोर्चा, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा।
अवैध रेती वाहतूक बंद करावी या मागणीसाठी बुलढाण्यामधल्या गावकऱ्यांचं धरणातल्या बेटावर उपोषण. गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू, प्रशासनाकडनं कोणतीही दखल नाही. जुन्या नाशिकच्या मंडई चौकातील 3 दुकानांना मध्यरात्री अचानक आग, अग्निशमन दलाकडनं 1.5 तासात आगीवरती नियंत्रण, सुदैवानं जीवितहानी नाही. नागपूरच्या इतवारी परिसरात लोखंडी वस्तूंच्या बाजारातील एका पेंटच्या दुकानाला मोठी आग, दुकान जळून खाक, अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांकडनं आगीवरती नियंत्रण. येवल्यामध्ये मनोज जरांगे यांच्यावर जेसीबीच्या साह्यानं पुष्पवर्षाव करताना अपघात, पुष्पवृष्टी करताना काही कार्यकर्ते जेसीबीतनं खाली पडले, 4 जण जखमी झालेत. चिपळूणमध्ये शरद पवार गटाच्या जिल्हा मेळाव्यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांचा गोंधळ, बॅनरवरती महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण यांचा फोटो नसल्यामुळे महिला पदाधिकारी नाराज. पिंपरीमध्ये गॅस चोरीचा काळाबाजार करताना भीषण आग लागल्याप्रकरणी 3 जणांना अटक, चोरीच्या गॅसची विक्री करणारा आणि अवैधरित्या सिलेंडरची वाहतूक करणारा टेम्पो चालक पोलिसांच्या ताब्यात. धुळ्यामधल्या वनातनगर भागात पूर्व वनस्थ्यातनं 26 वर्षीय तरुणाला मारहाण, उपचारादरम्यान संबंधित तरुणाचा मृत्यू. नवी मुंबईच्या कामोठे येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ, राष्ट्रवादी संघटक सचिव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीचा कार्यक्रम आयोजित, यावेळी प्रेक्षकांनी खुर्च्यांची तोडफोड केली. वाशिमच्या मालेगावमध्ये बोरगाव इथे दीपक सोनूने या शिक्षकाला शेतीच्या जुन्या वादातनं मारहाण, उपचारादरम्यान शिक्षकाचा मृत्यू, पोलिसांकडनं तपास सुरू. रत्नागिरीतल्या स्केप्टर कंपनीमध्ये आग, अतिउष्णतेमुळे कंपनीतील केमिकल ड्रमनं अचानक पेट घेतला, आगीमुळे कंपनीचं प्रचंड नुकसान. शरद पवारांनी 11 तारखेला वायबी सेंटरमध्ये राज्यभरातल्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नियुक्तीनंतर होणारी ही पहिलीच राज्यस्तरीय बैठक असेल. हिंगोलीतल्या शाळांमध्ये गैरसोयी असताना बोगस अहवाल दिल्यामुळे आमदार प्रज्ञा सातव संतापल्या, आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याला सुनावले खडे बोल. इंदापूरच्या कांदल गावामध्ये मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण, यात मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव सहभागी. सिंधुदुर्गातील देवगडमध्ये आमदार नितेश राणे आणि उबाठा सेनेच्या कार्यकर्त्या शाब्दिक बाचाबाची, देवगड रुग्णालयातल्या सुविधांवरनं शाब्दिक चकमक. बेपत्ता माया वाघिणीला शोधण्यासाठी ताडोबा प्रशासनाचे अथक प्रयत्न सुरू, व्याघ्र प्रकल्पाचं सर्वात मोठं आकर्षण मानली जाणारी माया वाघीण अजूनही पर्यटकांच्या नजरेस पडलेली नाहीये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बंदोबस्तावरच्या 2 पोलिसांना सरप्राईज, फडणवीसांचं नागपूर येथील शासकीय निवासस्थानी बंदोबस्तावरती असलेल्या 2 पोलिसांचा वाढदिवस त्यांनी साजरा केला. बुलढाण्याच्या मलकापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावरती क्रमांक 6 वर 2 ट्रकची समोरासमोर धडक, या अपघातात 2 ट्रकचे चालक गंभीररित्या जखमी. शहरी भागातील बेरोजगारीचे दर एप्रिल ते जून या कालावधीत 7.6% वरनं 6.6% घटले, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडनं आकडेवारी प्रसिद्ध. एअर इंडियाच्या हैदराबादवरनं दुबईला जात असलेल्या फ्लाईटचं अपहरण करण्याची धमकी, एका अज्ञात व्यक्तीकडनं ईमेलद्वारे विमानतळ प्राधिकरणाला धमकी, पोलिसांची माहिती. आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस, दरवर्षी 10 ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो. मानसिक आरोग्याविषयी हा जागरूकतेचा दिवस आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.